नमस्कार आज कीर्तीस किचनमध्ये दाखवते आहे आठ किचनमधल्या स्मार्ट टिप्स तर पहिली टीप आहे काल्याच्या भाजीबद्दल कारल्याची भाजी चिरल्यावर त्याच्यातल्या बिया काढून टाका त्यानेच आपली भाजी कडू होते बिया काढल्यावर आपली क का, काल्याची भाजी अजिबात कडू होत नाही ऐंशी टक्के ती कमी कडू होते नक्की ट्राय करा खूप छान टीप आहे दुसरी टीप आहे माझी लसणाची लसण सोलायला कोणालाच आवडत नाही असं मला वाटतं तर लसण लसूण टाकले आहे मिनी चॉपरला असे बाजारात आलेले आहे मिनी चॉपर आणि फिरवलं मग तीन चारदा तर तुम्ही बघू शकता सालं सगळे सेपरेट झालेले आहे ते फक्त आपल्याला का काढायचे आहे सालं आणि वाटीत टाकायचे आहे आणि आपल्याला लसूण मिळतो तिसरी टीप आहे इंडक्शनबद्दल काही वेळा इंडक्शनमध्ये काही भांडं ठेवल्यावर त्याच्यात एरर दाखवल्या जाते तर अशा वेळे काय होतं मॉइश्चरमुळे हे होतं तर तुम्ही तुमचं इंडक्शन हे सूर्यप्रकाशात ठेवा चौथी टीप आहे अशा बॉटल्स मिळतात बाजारात एकोणीस ते वीस रुपयांपर्यंत तर याच्यामध्ये मी माझे कडधान्य आणि ड्रायफ्रूट्स ठेवते हे फ्रीजमधल्या डोअरमध्ये इझिली बसतात आणि पाऊण किलो याच्यात मावतं आणि जर तुम्हाला डोअरमध्ये पाण्याच्या बॉटल्स ठेवायच्या असतील तर तुम्ही अशा रीतीने पण ह्या बॉटल्स ठेवू शकता फ्रीजच्यावरच्या कप्प्यात भाजीच्यावरच्या कंपार्टमेंटमध्ये आणि आरामशीर आपल्या बारा बॉटल मावतात पाचवी टीप आहे माझी कोथिंबीरबद्दल ह्या कोथिंबीरच्या काड्या जरा जाड आहेत पण त्या सॉफ्ट आहेत त्या मी स्वच्छ धुवून घेतल्या आणि चिरल्या बारीक बारीक दोन मिरच्या टाकल्या चार पाच लसणाचे तुकडे टाकले आणि छान मिक्सरला फिरवून घेतलं बारीक पेस्ट केली आणि वाटताना मात्र त्याच्यात मी मीठ पण टाकलं होतं आणि असं छान फिरवल्यावर आपण मिक्सरला याची छान आपल्याला हिरवी पेस्ट मिळेल आणि तुम्ही ही पेस्ट कशामध्ये पण वापरू शकता भाजीमध्ये थालीपीठमध्ये कशामध्ये पण वापरू शकता इवन तुम्ही याच्यावर कच्चं तेल टाकून पोळीसोबत पण खाऊ शकता आणि खूप टेस्टी लागते ही आपली जी आपण वाटण केलेलं आहे हिरव्या मिरचीचं आणि कोथिंबीरीचं ते एअरटाईट डब्यामध्ये फ्रीजरच्या खालच्या टप्प्यात ठेवायचं आहे नंतरची टिप आहे माझी भाजीला दाट रस्सा येण्याची तर समप्रमाणात मी तीळ खोबरं आणि शेंगदाणे घेतले आहे डेसिकेटेड कोकोनट वापरलं आहे मी तुम्ही खोबरं पण घेऊ शकता छान खमंग खमंगाजून घ्यायचे तीळ तुमचं डेसिकेटेड कोकोनट आणि खोबरं आणि हे समप्रमाणात व घेतलेलं आहे मी सगळं आणि मिक्सरला वाटायचं काय होतं कधी कधी आपला मूड नसतो सगळं वाटण करायचं टमाटर कांदा टाकायचं तर सिंपल भाजीला फोडणी द्यायची आणि नुसतेही तुम्ही पावडर लावायची तर तुमची भाजी झकास होणार आहे नक्की ट्राय करा स सा, सातवी टीप आहे माझी पोळीबद्दल तर आता ह्या माझ्या सकाळच्या करून ठेवलेल्या पोळ्या आहे पण त्या थोड्या हार्ड झालेल्या आहे एवढ्या सॉफ्ट नाही आहे तव्यावरच्या पोळीसारखी सॉफ्ट नाही आहे तर मी काय केलेलं आहे एक एअरटाईट डब्बा स्टीलचा डब्बा घेतलेला आहे त्याच्यामध्ये ह्या दोन पोळ्या टाकल्या याचं झाकण पक्कं पाहिजे पाणी कुठूनच गेलं नाही पाहिजे आणि छोट्या कुकरला फक्त चार मिनटं मी ठेवलेला आहे याला नंतर चार मिनटांनी झाकण ओपन केलं तर तुम्ही बघू शकता आपल्या पोळ्या अगदी तव्यावरच्या पोळ्यासारख्या लुसलुशीत झालेल्या आहे आपल्याला शिट्टी काढायची नाही आहे नुसतं स्टीम करायचं आहे चार मिनटं तुम्ही बघू शकता माझी पोळी अगदी लुसलुशीत झालेली आहे दाखवते मी तोडून नक्की ट्राय करा जेव्हा तुम्ही जास्त चपात्या केल्या जातात सकाळी त्या स संध्याकाळी खाण्यासाठी किंवा रात्री जेवणात खाण्यासाठी ही ट्रिक खूप छान येऊ शकते उपयोगात तर नक्की करून पहा आणि माझी आठवी टीप आहे दिव्याबद्दल जेव्हा आपण दिवा लावतो आणि तो निवतो नंतर त्याची जी ज्योत असते ती खाली जाते आणि ती येत नाही वरती मग हाताने पण तर अशा वेळेस प्लकर घ्यायचं आणि ती वरती अशी वात ओढून घ्यायची आणि मग तुम्ही तुमचा दिवा लावू शकता आणि हे वेगळंच प्लकर आपल्या पूजेच्या साहित्यात ठेवून द्यायचं तर कशा वाटल्या माझ्या टिप्स त्या माझ्या टिप्स आवडल्या असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कुठली टिप्स सगळ्यात जास्त आवडली हेही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा तर अशा छानशा टिप्ससह आणि रेसिपीसह पुन्हा भेटू तोवर सगळ्यांना माझा नमस्कार